यंदाचा साहित्य अकादमी पुरस्कार नागपुरातील साहित्यिक नंदा खरे यांना जाहीर करण्यात आला आहे. त्यांच्या उद्या या कादंबरीसाठी हा पुरस्कार जाहीर झालाय. मात्र साहित्यिक नंदा खरे यांनी लगेचच हा पुरस्कार नाकारलाय. तर आबाची गोष्ट या आबा गोविंदा महाजन यांच्या लघुकथा संग्रहास बाल साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आलाय. आबा महाजन हे शिरपूर तहसीलदार आहेत. नंदा खरेंनी साहित्य अकादमी पुरस्कार परत केलेला आहे, नकारलेला आहे. त्यांच्या उद्या या कादंबरीसाठी हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. मात्र साहित्यिक नंदा खरे यांनी लगेचच हा पुरस्कार नाकारलाय. तर आबाची गोष्ट या आबा गोविंदा महाजन यांच्या लघुकथा संग्रहास बाल साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आलाय. आबा महाजन हे शिरपूर तहसीलदार आहेत. चार एक वर्षांपूर्वी मी पुरस्कार न स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. समाजाकडून मला भरपूर मिळालं आहे. यापुढेही घेत राहणं मला इष्ट वाटत नाही. पुरस्कार देणाऱ्या सर्व संस्थांचा आदर राखून व त्यांचे आभार मानून ही माझी भूमिका मी मांडत आहे. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे शहापूर तालुक्यातल्या खोस्तेतल्या पाझर तलावातील गाळ उपसा श्रमदानानं करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतलाय. वर्षानुवर्षे या बाबतीत पाठपुरावा करूनही शासन उदासीन असल्यानं ग्रामस्थांनी हा निर्णय घेत पुढाकार घेतला. खोस्ते गावातील प्रत्येकी 50 व्यक्ती दररोज गाळ उपसण्याचं काम करतात. याचा फायदा खोस्ते, भुसारेपाडा, घरटनपाडा, पाटीलपाडा, टहारपूर, भावसे या गावांमधल्या शेतकऱ्यांना होणार आहे. ठाणे आणि कळवा नवीन पुलावरील मुख्य स्पॅन बसवण्याचा शुभारंभ करण्यात आला आहे. त्यामुळे ठाणे शहर आणि कळवा यांना जोडण्यासाठी वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असणाऱ्या कळवा खाडीवरील नवीन पुलाचं काम प्रगतीपथावर सुरू होत आहे. या पुलावरील 100 मीटर मुख्य स्पॅन बसवण्याचं काम पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडलं. या पुलामुळे वाहतूक कोंडीतून आता मुक्तता होणार आहे. खडकवासला साखळी प्रकल्पातून पाणी चोरी करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात येतोय. इंदापूर, दौंड, हवेली आणि बारामती या तालुक्यांना नवीन उजवा मुठा कालव्याद्वारे पाणी पुरवठा केला जातो. मात्र गेल्या काही वर्षांपासून या कालव्यातनं काही जण पाण्याची चोरी करत असल्याचं निदर्शनास आलंय. याविरोधात आता प्रशासनानं पावलं उचलण्यास सुरुवात केली असून पाणी चोरांवर गुन्हा दाखल केला जाणार आहे. झी 24 तासनं बोगस स्टॅम्प पेपरचा घोटाळा उघड केल्यानंतर प्रशासन खडबडून जागं झालं. मालेगावात जमीन हडपणाऱ्यांविरोधात नाशिकच्या ग्रामीण पोलिसांनी धडक मोहीम सुरू केली आहे. बनावट आधार कार्ड आणि पॅन कार्डच्या सहाय्यानं बोगस खरेदी खत तयार करून जमीन मालकांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी एकाच दिवसात 3 तक्रारी दाखल झाल्या. छावणी आणि मालेगाव पोलिसात या प्रकरणी आतापर्यंत 50 हून अधिक गुन्हे दाखल करण्यात आले. एटीएम चोरीच्या उद्देशानं आलेल्या चोराला नागरिकांच्या तत्परतेनं अटक करण्यात यश आलं. रात्रीच्या वेळी वसई पूर्वेकडे फादरवाडी परिसरात असलेल्या बँक ऑफ इंडियाच्या एटीएम मध्ये चोर घुसला आणि हत्यारांनी एटीएम फोडू लागला. हा प्रकार जेव्हा एटीएम बाहेर असलेल्या काही महिलांच्या लक्षात आला आणि त्यांनी एटीएमचं शटर बाहेरून बंद केलं. वालिव पोलिसांना याबाबतची तातडीनं माहिती दिली. माहिती मिळताच वालिव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत एटीएम मध्ये असलेल्या चोराला ताब्यात घेतलंय. लाल मातीतली कुस्ती म्हणजे Hey, Joe, it's